कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलाय त्यामुळं महाविकास आघाडी विरुद्ध भाजपाशी टक्कर होईल असं सध्याचं चित्र आहे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी कोल्हापूर उत्तरची निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरू केली होती त्यासाठी काँग्रेससह मैत्रीपूर्ण लढत व्हावी अशी भूमिका मांडली होती मात्र शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतलाय आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळं कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे हा मतदारसंघ आपला बाले किल्ला आहे असा दावा करत शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती गेले चार दिवस शिवसेना नेत्यांच्या पोटनिवडणुकीबद्दल बैठका सुरू होत्या माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती किंबहुना मैत्रीपूर्ण लढत म्हणून काँग्रेसनं या निवडणुकीकडे पहावं असा विचार मांडला जात होता मात्र शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर उत्तरमधील शिवसेनेच्या दावेदारीवर पाणी सोडलं कोल्हापूर उत्तर, उत्तर मतदारसंघ काँग्रेसला राहील असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं त्यामुळे येत्या पोटनिवडणुकीत काँग्रेससह महाविकास आघाडीविरुद्ध भाजप असं चित्र असणार आहे तरीही महाविकास आघाडी म्हणून स्थानिक नेते प्रामाणिकपणे एकत्र राहणार का शिवसेनेचे पारंपरिक मतदार काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करणार का असे अनेक नवीन प्रश्न समोर आलेत एक प्रकारे ही निवडणूक महाविकास आघाडीसाठी लिटमस टेस्ट असणार आहे तर वर्षानुवर्ष कोल्हापूरकरांनी शिवसेनेच्या कडव्या हिंदुत्वाला साथ दिली तेच कोल्हापूरकर या निवडणुकीत कोणती भूमिका घेणार याकडेही संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे